हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत वेज पुलाव. यासाठी लागणारं साहित्यामध्ये 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत लांबसर. त्याच्यानंतर 1 शिमला मिरची चिरून घेतली आहे. साधारण असं चिरायचे असं पाहिजे. अर्ध लिंबू घेतलंय, कोथिंबीर बारीक चिरलेली, 2 टोमॅटो घेतलेत मीडियम आकाराचे, कढीपत्ता, कसुरी मेथी, खडा मसाला घेतलाय. खड्या मसाल्यामध्ये 2 ते 3 तमालपत्रीचे पाने घेतलेत, 1 तुकडा दालचिनीचा आहे, 4 ते 5 मिरी आहेत आणि 2-3 लवंगा घेतले. आता आपण भाज्यांमध्ये याच्यामध्ये हा कोबी घेतलाय. साधारण अर्धा कोबी घेतलाय असा चिरून घेतलाय, असा पाहिजे आपल्याला, असा चिरून घेतलेला आहे. आणि 2 बटाटे घेतले, तेही अशी कापं करून घेतलेले. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कापून घेतले तरी चालतील. आम्ही असे कापून घेतलेले, तुम्हाला जसे घ्यायचे तसे घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी वाटाणा घेतलाय आणि ही आपले शेंगदाणे असतात, ते 1-10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे. तेल घेतलेलं आहे, आपल्याला लागेल असं आपण घ्यायचंय. साधारण 3 ते 4 चमचे लागतील. आले लसूण पेस्ट आहे. हा घाटी मसाला आहे साठवणीमधला. तुमच्याकडे जो मसाला घरात साठवणीतला असेल तो तुम्ही घेतला तरी चालेल. हा मी घाटी मसाला 1 चमचा घेतलेला आहे. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे मोहरी, चवीनुसार मीठ, हे शाही बिर्याणी मसाला आहे आपला एव्हरेस्टचा, तो थोडा 1 चमचा घेतलेला आहे. हळद घेतली आहे, जिरे घेतलेले आहे. हे मी तांदूळ घेतले, तांदूळ बासमती तांदूळ आहे, हे पाहू शकता तुम्ही, असे तांदूळ आहेत. हे मी धुवून, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, हे 6 ते 7 लोकांना पुरेल एवढी क्वांटिटी आहे. तर हे स्वच्छ धुवून मी 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवलेत. तर आता आपण पुलाव बनवण्यासाठी आधी भात शिजवून घेऊया, हा तांदूळ शिजवून घेऊया. आता मी एक मोठा टोप घेतलाय, आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे त्यासाठी. तर ह्या मोठ्या टोपामध्ये मी अंदाजे 1/2 टोपाच्या वरती पाणी घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता आपण तांदळाला चांगली उकळी आली की मीठ टाकणार, पाण्याला चांगली उकळी आली की आपण मीठ टाकणार आहे. मीठ टाकून तांदूळ टाकायचे. तर आता पाणी गरम होत आहे आपलं. पाणी आपलं गरम झालेलं आहे, थोडीशी उकळी आली की आपण तांदूळ टाकूया. पाणी आता गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये थोडा खडा मसाला घेतलेला तो टाकूया. तर मी 1 तमालपत्र पाण्यामध्ये टाकते, आपण तांदूळ शिजवून घेणार आहे त्यासाठी करतोय. दालचिनी, लवंग हे आपण टाकले आणि आता तांदळाच्या प्रमाणानुसार मीठ टाकते. तर मी 4 वाटी तांदूळ घेते, मी 2 चमचे मीठ टाकते. तांदूळ आपल्याला मोकळा शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण आधी शिजवून घेतो. याच्यामध्ये आपण तांदूळ टाकूया. मी आता याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत, हे आपल्याला कंटिन्यू चेक करायचे आहेत, ओव्हर कुक करायचे नाही आहेत. हे 80% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे मध्ये मध्ये चेक करायचं. आणि हे थोडं शिजत आले की आपण याच्यात थोडस लिंबू पण फिरणार आहे, जे आपण मगाशी लिंबू घेतलेला होता त्याचा आपण रस टाकणार आहे याच्यामध्ये. आणि 1 चमचा तेल टाकायचं, जेणेकरून तांदूळ मस्त सफेद आणि फडफडीत व्हावे त्यासाठी. आता ह्याला उकळी यायला लागली आहे, आपण थोडं शिजेल की काय चेक करूयात. ते आता तुम्ही पाहू शकता तांदूळ शिजत आलेला आहे, थोडा असा बाकी आहे. तर याच्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल टाकूया आणि लिंबू पिळूया. त्याच्यामुळे जो तांदूळ आहे तो मोकळा होतो, त्यासाठी आपण हे करायचं. आणि लिंबू पिळल्यामुळे भाताला कलर सफेद राहतो, त्याच बी जाऊ नये त्यासाठी आपण पिळून घ्यायचं. साधारण 1/2 लिंबू मी पिळून घेतले याच्यामध्ये.
आता आपण पुलाव करायला सुरुवात करूया. तर ज्या टोपामध्ये आपण राईस शिजवून घेतलेला तोच टोप मी घेतलाय. टोप गरम करायला ठेवलाय, त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं. तेल गरम झाले की याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकायचं. तेल गरम झालंय, आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता चांगला तडतडला की याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि जिरे टाकायचे. साधारण 2 चमचे जिरे टाकले आणि 1 चमचा मोहरी टाकली. आता तमालपत्री टाकूया. आता याच्यामध्ये कांदा टाकायचा. आता कांदा आपण व्यवस्थित भाजून घेऊया. तो भाजून झाला की आपण याच्यामध्ये भाज्या टाकणार आहोत. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय. कांद्यामध्ये थोडस मीठ टाकलं की कांदा पटकन भाजला जातो, त्यासाठी आपण थोडस मीठ टाकतोय आणि भाजून घेऊ. कांदा भाजत आलाय, तर आता याच्यामध्ये आपण जे व्हेजिटेबल्स घेतलेले ते एक एक करून टाकूया. तर आता आधी वाटाणा टाकून घेऊया, त्याच्यानंतर शेंगदाणे टाकूया. तुम्हाला जे आवडीनुसार तुमच्याकडे भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता. आता वाटाणा थोडासा शिजेपर्यंत आपण भाजून घेणार आहे. वाटाणा शिजायला जरा वेळ लागतो. आपण जरा 1-3 मिनिटांसाठी ह्याच्यावर झाकणी ठेवूया आणि शेंगदाणे आणि वाटाणा आहे ते शिजवून घेऊया. आता 2 मिनिटं झालेत, आपण वाटाणा आणि हे शिजलं का बघूया. वाटाणा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण बटाटा टाकूया. आता आपण हे मिक्स करून घेऊया. पुन्हा 1-2 मिनिटं अजून हे झाकून आपण शिजवून घेऊया बटाटा. आता आपण चेक करूया बटाटा पण शिजला का. बटाटा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण शिमला मिर्च टाकूया आणि कोबी पण टाकूया. मिक्स करून घेऊया.
आता हे व्यवस्थित मिक्स करून झालंय. याच्यामध्ये आपण आता कसुरी मेथी घेऊया. ती टाकली, ती व्यवस्थित चोळून टाकली. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची, साधारण अर्धा चमचा, आणि आले लसूण पेस्ट टाकायची. एक चमचा टाकलाय मोठा, एक ते सव्वा चमचा. आणि आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे छान भाजून घ्यायचं, आणि भाजून घेतलं की एक दोन मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे जो मसाले वगैरे आपण टाकतोय त्याचं व्यवस्थित त्याला वास यावा, आणि त्याच्यामुळे टेस्ट छान येईल. आता याच्यामध्ये आपण मीठ पण टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं. आपण तांदूळ शिजवताना त्याला मीठ टाकलेलं, तर त्या बेतानेच मीठ टाकायचं याच्यात पण. आणि हे मिक्स करून भाजून घेऊया एक दोन मिनिटं. आता हे झाकून ठेवूया, म्हणजे याचे मसाले चांगले मुरतील त्याच्यामध्ये. आता आपण चेक करूया भाज्या सगळ्या शिजल्यात का. आणि मस्त वास खूप छान येतोय भाज्यांचा, आणि भाज्या देखील शिजलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. आपण बिर्याणी मसाला घेतलेला तो पण टाकूया. थोडीशी वेगळी रेसिपी आहे, नेहमीचा पुलाव असतो त्यासारखी नाही आहे, तर तुम्ही नक्की करून बघा. त्याच्यानंतर आपण साठवणीतला जो मसाला आहे, घाटी मसाला आहे, तो घेतलाय, तो टाकूया. व्यवस्थित मिक्स करून त्याच्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. आता आपण चेक करूया झाकण काढून. छान झालेलं आहे मसाला, तयार झालाय हा सगळं. आता याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया, जो आपण शिजवून घेतलेला भात तो टाकूया, आणि तो पण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपली जो पुलाव आहे, वेज पुलाव, तो तयार झालेला आहे. आता थोडा आपण शिजवलेला भात टाकून मिक्स करतोय, आणि थोडा नंतर टाकूया. थोडं थोडं मिक्स करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येईल, जेणेकरून मसाला सगळा भाताला व्यवस्थित लागेल. खूप सुंदर दिसतोय, आणि वास देखील खूप छान आहे. तुम्ही नक्की करून बघा.
गॅसचा फ्लो आपण बारीकच ठेवलेला आहे, फास्ट नाही केलाय. आता उरलेला आपण राईस टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करूया. अशा तऱ्हेने आपण आता 1-2 मिनिटं झाकून ठेवूया. झाकून ठेवलं की त्याचा सगळा मसाला व्यवस्थित भाताबरोबर मिक्स होईल आणि आपला पुलाव तयार होतोय. हा तुम्ही रायतासोबत पण खाऊ शकता किंवा नुसता खाल्ला तरी चालेल. आता आपण चेक करूया, 2 मिनिटं झालेले आहेत. अशा तऱ्हेने आपला तयार झालेला आहे आणि खूप छान झालेली ही रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आवडली तर नक्की सांगा आम्हाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.